सोशल मीडियाच्या माध्यमातून किती सुंदर समूह तयार होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे यारिया साहित्यकला समूह। हा समूह सुरू झाल्यापासून अनेक कवी एकत्र येत गेले आणि यारिया साहित्यकला समूहाने साहित्य संमेलन देखील भरविले। यावेळेस लोणावळा येथील यारिया साहित्य कला समूहाचे 14 साहित्य संमेलन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले। या संमेलनात दर्पण काव्य समूहाचा विशेष सहभाग होता। यात सांस्कृतिक कार्यक्रमासह आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या कविता सादर केल्या। किती पाहुनी बाबा तुमच्या भेटीची, स्वामी तुमच्या भेटीची, पैसाडकाशनी करे नाती गोती व्यर्थ रे, पैसाडकाशनी करे नाती गोती व्यर्थ रे, चरणाधूळ तिला भूमला हाच राणी बरले, ताई धुई रात राणी खास बरले, तू चंपाच मैरी मी गुलाब वरतो, तू चंपाच मैरी मी गुलाब वरतो, ती मला कळते मी तिला करतो। संमेलनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हिरारत्न पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला। यात दर्पण काव्य रचनेसाठी कन्हैया दुबे यांना पुरस्कार देण्यात आला, उत्कृष्ट गायक राहुल इंगळे यांना पुरस्कार देण्यात आला, कर्तव्यनिष्ठ नागरिक के संजय उर्फ सॅन यांना पुरस्कार देण्यात आला, प्रतिभाशाली व्यक्तिमत्व भाग्यश्री क्षीरसागर यांना पुरस्कार देण्यात आला। या सर्व कार्यक्रमांचे संयोजन अनिता इंगळे, कन्हैया दुबे, नितीन बरिदे, सुनील सातपुते यांनी केले। दर्पण या काव्यरचनेची जी निर्मिती मी केलेली आहे, समविषम ओळीतील ही काव्यरचना आहे, त्या रचनेला त्या काव्यप्रकाराबद्दल मला हा पुरस्कार त्यांनी प्रदान केलेला आहे। ॲक्च्युली साहित्य क्षेत्रामध्ये मी बऱ्याच वर्षापासून आहे। यारिया हा जो समूह आहे, ह्या समूहाच्या माध्यमातूनच मी हा दर्पण हा कार्यप्रकार पुढं अस्तित्वात आणला। पूर्ण मनात इच्छा होती की वेगळं काहीतरी साहित्य क्षेत्रामध्ये एक रचना हा प्रकार वेगळा यावा, म्हणून समविषम ओळीतील 11 ओळींची मी एक रचना तयार केली। त्याची निर्मिती तसंच मी पूर्ण एकटा होतो तयार केला, विचार केला, आणि यारिया समूहातून नंतर दर्पण एक स्वतःचा एक व्यक्तिगत समूह आम्ही तयार केला। त्यातून बरेचसे कवी महाराष्ट्रातून राज्यस्तरीय पातळीवर 80% शिक्षक वर्ग ह्या समूहामध्ये आत्ता जॉईंट आहे, आणि कमी वेळामध्ये बऱ्याचशा साहित्यिकांनी चांगला उचलून ह्या काव्यप्रकाराला धरला, आणि ही जी काय परिस्थिती आली त्यामुळं आज यारिया समूहाने ह्या सन्मानाच्या पात्र योग्य मला ठरवलं। दर्पण म्हणजे एक आरसा की जो आपल्याला आपलं प्रतिरूप दाखवतो, तसं त्या कुठल्याही विषयाचा तो आरसा असेल की त्या विषयाचं तुम्ही चांगलं आणि वाईट रूप त्यातनं दाखवू शकता, अशी ही काव्यरचना आहे। एक साहित्य क्षेत्रात नवीन मनुष्य काहीतरी करतोय एक आवडती होती माझी। यारियाने आजपर्यंत यारियाचा उद्देश हाच आहे की नवीन साहित्यिकांना वाव मिळावा, त्यांना पुढं आणावं। हा समूह चालवताना पण मी अनिता इंगळे ह्या ज्या ॲडमिन आहेत यांच्यासोबत मी सुरुवातीपासून होतो, आज पण आहे, आणि मी तोच उद्देश आमचा ठेवला की नवीन साहित्यिकांना वरती आणा। शंकर महाराज, पुण्यातील धनकवडीतील शंकर महाराज ह्यांचं आमची पूर्वजांपासून आमच्या आधीपासूनची सेवा आहे। सद्गुरू शंकर चिले महाराज म्हणून पैजरडीचे आहेत, आमचं घर आध्यात्मिक आहे। माझ्या वडिलांची कित्येक भजनं आज स्वामी समर्थांवर, शंकर महाराजांवर, चिले महाराजांवर आहेत। माझी पण काही भजनं आहेत की जे आत्ता काही येतात आहेत, जी मी म्हणतो बेस आध्यात्मिक आहे, फक्त तो कसा आहे की आपण ते शब्द थोडे जरा डायव्हर्ट करून कवितेच्या माध्यमातून मी हे केले। दर्पणचा समूह आणि यारियाचा समूह एक प्रकारे हीच माझी फॅमिली आहे, कारण की घरातून कसं होतं की माझ्या सौभाग्यवती जे आहेत त्यांना काव्य हे प्रकारच कळत नाही, फक्त सपोर्टिंगला माझे वडील असतात, वडिलांना त्यातला प्रकार कळतो, त्यांनी कित्येकदा मला त्यामध्ये वाव दिला की आपण चल चांगलं करतो आहे, काहीतरी लिहितो आहे, आणि राधाकृष्णावर लिहितो म्हणल्यावर आमचा आध्यात्मिक बेस असल्यामुळे तो झाला। हा पुरस्कार जो मला मिळाला उत्कृष्ट गायक म्हणून देण्यात आलेला आहे, याकरता मी सर्वप्रथम यारिया ग्रुपचे आभार मानतो। गायकीचा छंद अगदी मला लहानपणापासून मी जोपासला, माझा छंद होता तो मला मी तो पाळत आलो, तो अद्ययावत आहेच।
मी हरियासाठी असं म्हणेल की जसं विस्तवावर राख पडलेली असते आणि त्यावर कुंकर घालून जे आपण त्याला ओढून त्याला परत त्याला प्रज्वलित करतो, अगदी तसंच एरिया ग्रुपच्यामुळे एरिया ग्रुपच्या ॲडमिन सौ अनिता इंगळे, त्यानंतर या ग्रुपमधील सगळे मेंबर्स यांनी जी मला साथ दिली, त्यामुळे मी परत नव्याने नव्या जोशाने या गायकीला सुरुवात केली. स्वतः चाली लावणे, कवितांना चाली लावणे, आमच्या शालेय जीवनातील अत्यंत हिंदी मराठीच्या कवितांना अनेक कवितांना चाली लावल्या. दिलासा दिला तू बरे वाटले, दिलासा दिला तू बरे वाटले, मला प्रेम आता खरे वाटले, मला प्रेम आता खरे वाटले, दिलासा दिला तू बरे वाटले. परंतु आमच्या या एरिया ग्रुपच्या अनेक नवीन कलाकारांनी नवीन कवींनी अतिशय सुंदर अशा मराठी गजल लिहिलेल्या की ज्या अतिशय श्रवणीय बनू शकतात, ऐकण्यासारख्या आहेत आणि ज्यातून आम्हाला अनेकदा ज्वलंत अशा प्रकारच्या विषयाला ते हात घालतात. या आर्याकडून ॲक्च्युली माझं एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून माझं घर करण्यात आलेलं आहे. त्यांनी माझ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाची नोंद घेतली. ॲक्च्युली मी ह्या क्षेत्रामध्ये मागची 15 ते 16 वर्षांपासून काम करते. पाहिलं की समाजामध्ये इंग्लिश शिक्षणाची गरज आहे, पण खूप असे सामान्य वर्गातील लोक आहेत की जे पैशांच्या अभावी मुलांना शिक्षण इंग्लिश मीडियममधनं शिकवताना त्यांना थोडासा त्रास होतो. मग हे माझ्या जेव्हा मी तिथे काम करत असताना लक्षात आलं, तेव्हा मग मी माझी संस्था ओपन केली आणि इथे इंग्लिश मीडियममधून मी मुलांना शिक्षण देते, पण ते अगदी जेन्युइन खर्चामध्ये. या क्षेत्रामध्ये मला खूप सपोर्ट आहे फॅमिलीचा सगळ्या बाजूंनी, जिथे ज्या पद्धतीने त्यांना शक्य आहे एक टाईम देण्याच्या बाबतीत म्हणा किंवा जिथे इकॉनॉमिकली गरज पडते त्या ठिकाणी माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. मला इथे फक्त एज्युकेशन फील्डमध्ये जी लोकं काम करत आहेत आणि त्या लोकांनी जो शिक्षणाचा एवढा बाजार मांडला आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे. इंग्लिश काळाची गरज आहे, मग त्याच्यासाठी त्याला एवढं महत्त्व देऊन की सामान्य तळागाळातली लोकांनासुद्धा ते घेणं पॉसिबल व्हावं याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि 2012 मी काव्य आणि गीत क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि तेव्हापासून माझे 2 अल्बम्स प्रकाशित झाले, ऑडिओ अल्बम प्रकाशित झालेले आहेत. एक पाणि सोने विश्वासाचे 2012 नोव्हेंबरला प्रकाशित झाला होता आणि दुसरा अल्बम 2015 रवींद्र नाट्य मंदिर येथे चिदर फडकेजींच्या हस्ते तिची याद आली हा रोमॅन्टिक अल्बम युनिव्हर्सल म्युझिकने प्रकाशित केला होता. तदनंतर माझं बरंचसं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये धाडशी कार्य मी बरेचसे केलं मुंबईमध्ये कार्यरत असताना. त्यातलं महत्त्वाचं कार्य असं की 2009 अतिरेकी हल्ल्याच्या वेळी नरीमन हाऊस किंवा जी इस्रायली नागरिकांना जिथे वीज ठेवलं होतं त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगचा सप्लाय मी अतिशय जवळ जाऊन कट ऑफ केला होता. मी त्यावर ज्युनियर लेवलला काम करत होतो तर ती इमारत कुलाबा येथे स्थित आहे, सर्वांना माहीत आहेच. आणि 28 नोव्हेंबर 2009 रोजी मी त्या कमांडोच्या दराड्याच्या आत जाऊन जिथे गोळीबार चालू होता अतिरेकांच्यामध्ये तिथला त्या बिल्डिंगचा सप्लाय मी कट ऑफ केला होता. त्याबद्दल बेस्ट उपक्रमाने मला प्रमाणपत्र देऊन गौरव केला होता. आणि आता इतक्या वर्षानंतर अजूनही त्या कार्याची बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंचावर माझा गौरव झालेला आहे. आणि त्यापैकी हा एक गौरव आहे माझा की यारिया समूह जो व्हॉट्सअप ग्रुप आहे साहित्य आणि कला समूह, त्या समूहातर्फे मला ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. काव्य कल्पना म्हणजे कसं की याचा मी म्हणेल की आपल्या व्हॉट्सअप या माध्यमातून SMS थ्रू जेव्हा मी हे पाठवत होतो मेसेजेस काही, तर त्यावेळेला असं जाणवलं की आपण काव्यात्मक लिहू शकतो, म्हणजे त्या स्वरूपाचे मेसेजेस आपण पाठवू शकतो, म्हणजे 4 लाइनर असेल 4 लाइनर्स आपण म्हणतो त्या पद्धतीचे. त्यानंतर मला असं जाणवलं की मी ती डेव्हलप करून मी काव्य पूर्ण काव्यसुद्धा लिहू शकतो. आणि त्यानंतर मी तो प्रयत्न केला आणि मराठीमध्ये मी सुरुवातीला काव्यलेखन केलं, त्यानंतर हिंदीमध्ये थोडंसं आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा लिहितो कधीतरी. आणि त्याच्यानंतर मग 2012 नोव्हेंबरमध्ये माझा पहिला पान सोने इतिहासाचे हा बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या गौरव अल्बम ऑडिओ अल्बम रिलीज झाला.